रसिक प्रेक्षकहो नमस्कार. मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्टने मराठी स्पीकिंग यांच्या सहाय्याने हा विशेष कार्यक्रम गुढी पाडव्यानिमित्त आयोजित केलेला आहे. तर या खास कार्यक्रमामध्ये आपले मनापासून स्वागत असो. गुढी पाडवा आला, सुख समृद्धी साक्षण आला, नवा प्रवास नवा ध्यास घेऊन आला आजचा दिवस खास. गुढी पाडव्यानिमित्त आपणास आणि आपल्या कुटुंबांना हर्षभरीत हार्दिक शुभेच्छा. गुढी पाडवा हा सण मराठी माणसांच्या नव्या वर्षाची सुरुवात आहे. मराठी माणसे गुढी पाडव्याच्या फार उत्साहाने साजरा करतो. हिंदू पंचांगाप्रमाणे गुढी पाडव्याचा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. असे म्हणतात की याच दिवशी ब्रह्मदेवाने जग निर्माण केले होते. या दिवशी ब्रह्मदेवाचा प्रतीक म्हणून आपल्या घरासमोर गुढी उभारून आपली श्रद्धा व्यक्त करतो. तर परत एकदा तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला विविध संस्थांच्या कलाकारांकडून कार्यक्रम पाहूया. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस गुरुजी सोना धर्म्या PBH रचलेले एक गाणं ऐकूया. एका संदेश गुढी पाडव्याच्या शुभ कार्यास मंगल हा. मोचल्या बिलेस सेंशुरिया द्युत्म फ्लाक. ओम परस्पर मराठी मंडळी, विनायक मंदिर बोबासन आणि दागुच्या मराठी शिव मंदिरच्या कलाकारांकडून गाणं ऐकूया. एका संदेश गुढी पाडव्याच्या, एका संदेश गुढी पाडव्याच्या, शुभ कार्यास मंगल हा, शुभ कार्यास मंगल हा. एका संदेश गुढी पाडव्याच्या, एका संदेश गुढी पाडव्याच्या, शुभ कार्यास मंगल हा, शुभ कार्यास शुभ कार्यास मुहूर्ता, शुभ कार्यास मुहूर्ता, शुभ कार्यास मंगल, शुभ कार्यास मंगल. एका संदेश गुढी पाडव्याचा, एका संदेश शुभ कार्य
शुभ कार्यास मंगलहा, शुभ कार्यास मंगलहा, एक संदेश को दे पाय व्याचा, एक संदेश को दे पाय व्याचा, शुभ कार्यास नव्या वर्षी नव्या भेटी नव्या क्षणाची नवी नाती नवी पहात तुमच्यासाठी शुभेच्छांची गाणी गाती गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पाडव्यानिमित्त शुभेच्छांची गाणी गाण्यासाठी बॉशेरी लाफ्लोरा आणि फुरेसात या सर्व कलाकारांचे मनोभावे स्वागत करूया. स्वर्गीय पंडित श्री सदाशिव महादू MSK यांनी रचलेले हे गाणं. गुढी पाडवाला गुढी पाडवा गुढी पाडवाला गुढी पाडवा नूतन वर्षाचा दिवस आजाला नूतन वर्षाचा दिवस आजाला ओ गुढी पाडवाला गुढी पाडवा गुढी पाडवाला गुढी पाडवा Thank you.
केली ब्रह्माने जगाची निर्मिती केली ब्रह्माने जगाची निर्मिती आबाल वृद्ध गाती त्याची कीर्ती आबाल वृद्ध गाती त्याची कीर्ती आढवा हा दिवस सोन्याचा चला साजरा करूया गुढी पाडवा हो चला साजरा करूया गुढी पाडवा हो गुढी पाडवा आला गुढी पाडवा हो गुढी पाडवा आला गुढी पाडवा गुढी पाडवा आला गुढी पाडवा हो गुढी पाडवा आला गुढी पाडवा गुढी पाडवा आला गुढी पाडवा हो गुढी पाडवा आला गुढी पाडवा गुढी पाडवा आला गुढी पाडवा करुणी गोर छाव हे जीवनाचा करुणी गोर छाव हे जीवनाचा हो करू आज सेवन करू निंबाचा हो करू आज सेवन करू निंबाचा हो करू रंगोली सप्त रंगाचा हो चला साजरा करूया गुढी पाडवा हो चला साजरा करूया गुढी पाडवा हो गुढी पाडवाला गुढी पाडवा गुढी पाडवाला गुढी पाडवा हो गुढी पाडवाला गुढी पाडवा गुढी पाडवाला गुढी पाडवा हो गुढी पाडवाला गुढी पाडवा गुढी पाडवाला गुढी पाडवा हो गुढी पाडवाला गुढी पाडवा वर्षाचा दिवस आजाला नूतन वर्षाचा दिवस आजाला गुढी पाडवाला गुढी पाडवा गुढी पाडवाला गुढी पाडवा वाह वाह अतिशय मनोवेधक आजच्या गुढी पाडव्याचा कार्यक्रम सुरांनी रंगल्याबद्दल या सर्व कलाकारांना हार्दिक धन्यवाद समर्पित करतो. नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सुरुवात. गुढी हे आपल्या आनंदाचे, यशाचे, आरोग्याचे आणि समाधानाचे प्रतीक आहे.
गुढी पाडवा आणि नववर्षाचा शुभेच्छा देण्यासाठी रोसबेल क्लिनी आणि युनियन पर्क हे सर्व संस्थांचे कलाकार येणार आहेत. त्यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया पुढील गाणं, साज चढवणे नवा येतसे आज गुढी पाडवा. स्वतंत्रियाची देवा गर्जना हृदया मधला सप्त भवना जागृत करुणी जन कल्याण चार मारुणी नवा नवा येत से आज गुढी पाडवा सासरुणी नवा येत से आज गुढी पाडवा दुरुम दुरुम जडताल चौघडे आनंदी आनंद चौघडे बाळक मला उंच ही उडे भूम वेद मन पडवा नवायत से आज गुढी पाडवा सासरुणी नवायत से आज गुढी पाडवा सौनी नव वस्त्र पुनीला विसरा सारा दुष्ट रुधीला सुखी कराया नव्य पिनीला ज्ञान ज्योत पीतवा नवायत से आज गुढी पाडवा सासरुणी नवायत से आज गुढी पाडवा स्वतंत्रियाची दया मधला सप्त भवना जागृत करुणी जन कल्याण प्रेक्षक हो, पाडव्याच्या दिवशी दारासमोर रांगोळी काढली जाते. तर रांगोळी कशी काढावी ते नवी मुंबई महाराष्ट्राचे मधुरा प्रकाश भोईर यांच्याकडून पाहूया. नमस्कार.
सर्वप्रथम मॉरिशियस मधील मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मी सौ मधुरा प्रकाश भोले, आपल्या सर्वांचे परिचित भजनरत्न महादेव बुवा शाहबस्तर यांची मी कन्या। मी एक रांगोळी कलाकार आहे। हे माझे मिस्टर श्री प्रकाश भोले। लहानपणापासूनच आईमुळे आली। पहिलं शिक्षण मी संस्कार भारतीचं आणि व्यक्तिचित्र रांगोळी हे ठाण्यातील प्रसिद्ध रंगवल्ली परिवार वेदकट्टी सर यांच्याकडे मी प्रशिक्षण घेतलं। त्यानंतर मी स्वतः माझी क्रिएटिव्हिटी डेव्हलप करण्याचा मी प्रयत्न करत आहे। सौंदर्याची निर्मिती, मांगल्याचे प्रतीक आणि भूमी अलंकार म्हणजे रांगोळी। रांगोळी ही अशी कला आहे, 64 कलांपैकी अशी कला आहे जी घरोघरी जोपासली जाते। रांगोळी ही दररोज उंबरठ्यावर काढली जाते। तसेच वेगवेगळ्या सणावाराला दिवाळी, दसरा, पूजा, लग्नसराईमध्ये सुद्धा रांगोळी काढली जाते। प्रकारच्या रांगोळींना त्याप्रमाणे वेळ लागत असतो। जसं संस्कार भारती ही रांगोळी 1 ते 2 तासांमध्ये काढली जाते आणि व्यक्तिचित्र रांगोळीला खूप वेळ लागतो, कारण पूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये जेवढा वेळ देऊन काढू तेवढी ती व्यवस्थित डिटेल्समध्ये येते। त्यासाठी 10 ते 12 तास एका व्यक्तिचित्र रांगोळीसाठी लागते। ही रांगोळी 1 ते 1.5 तासांमध्ये पूर्ण झाली। आतापर्यंत बऱ्याच रांगोळी स्पर्धेमध्ये, रांगोळी प्रदर्शनामध्ये मी सहभाग घेतलेला आहे। बरेच प्रथम क्रमांकाचे नंबर मला मिळालेले आहेत। त्याचपैकी चीफ मिनिस्टर अवॉर्ड, सती सन्मान पुरस्कार आणि बरेचसे असे पुरस्कार मला मिळाले। गाव, जिल्हा, शहर, राज्य अशा विविध ठिकाणी मी रांगोळ्या काढलेल्या आहेत, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा रांगोळी काढण्याची संधी मला मिळाली आहे। मी खूप खुश आहे, खूप आनंद होत आहे मला ही रांगोळी काढल्याचे। मॉरिशियस मराठी कल्चरल सेंटरचे अध्यक्ष श्री अर्जुन पुत्राजी यांनी मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। शुभकार्याची सुरुवात ही रांगोळीपासूनच केली जाते। आजच्या तरुण पिढीला सांगू इच्छिते, ज्याप्रमाणे तरुण मंडळी जुन्या परंपरा सांभाळून आजही उत्साहात सण साजरे करतात, त्याप्रमाणे रांगोळीच्या प्रत्येक चिन्हांद्वारे आपण आपल्या सणांची ओळख दाखवू शकतो। अतिशय सुंदर, अगदी मनमोहकपणे गुढीपाडव्याचं हे गाणं सादर केल्याबद्दल त्या सर्व कलाकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करते। तेव्हा आता लेस्पेरांस, मेलरोज आणि प्रोव्हिडन्स या परिसरातले कलाकार एक नृत्य सादर करतील। तर चला या नृत्याचा आस्वाद आपण घेऊया। महाराष्ट्राचा
जगता का लाऊया दारी देवाच्या नावान सण आला हो नवीन वर्षाला नव्या जोमान नव्या उत्साहान लागूया कामाला उत्साह भरणारा सण या महाराष्ट्राचा प्रेक्षक जण हो पाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना एक लांब बांबू घेऊन सजवतो तांबऱ्या रेशमी वस्त्रात त्या गुढीला बांधतो बांबूच्या वरच्या टोकाला एक तांब्या घालतो व फार भक्तिभावाने व श्रद्धेने गुढीची पूजा करतो तर चला गुढी पाडव्याचा सण आता उभारले गुढी तर प्रस्तुत करीत आहेत वाक्वा बेलरोज आणि कथ्वबोन या विभागाच्या कलाकारांकडून Dina
तर प्रिय प्रेक्षक हो, गुढी पाडव्यानिमित्त आखलेला हा खास कार्यक्रम इथेच संपत आलेला आहे. मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट आणि मराठी स्पीकिंग यांतर्फे आजच्या गुढी पाडव्यानिमित्त आखलेल्या त्या सर्व कलाकारांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचा मनोभावे आभार मानते. तुम्हाला हा खास कार्यक्रम नक्कीच आवडला असेल अशी आमची अपेक्षा आहे. गुढी पाडवा आणि शुभकृत नाम संवत्सरानिमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद व नमस्कार. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी, लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गुढी पाडव्याचा सण पाडव्याचा सण, आता अंगण झाडून गेली राधी बाहेरून राधी बाहेरून. कस पडले भरत असे निसयला वाणी, हा म्हणता गेला रे राम पहार निघून. आता पोथारा रे घर सुधारा रे पड झडी, करी सण सारवण दारी उभारा रे गुढी. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी.